विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्सचं हे आपलं शेवटलं लेक्चर आहे, 6वं, आणि यामध्ये आपण पाय डायग्राम शिकणार आहोत. पाय डायग्रामच काढायची आहे इथे आपल्याला. त्याचं रीडिंग तुम्हाला ड्यू टू कोविड म्हणून नाही आहे, फक्त तुम्हालाच नाही आहे, सिलेबसमध्ये आहे तो, पण तुमच्यासाठी तो काढलेला भाग आहे, त्याच्यामुळे रीडिंगचं नाही आहे. आता रीडिंग टू पाय डायग्राम म्हणजे काय? रीडिंग टू पाय डायग्राम म्हणजे पाय डायग्राम तुम्हाला दिली असते आणि त्यावरून विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे असतात, तर ते तुम्हाला नाही आहे, पण एक टेबल देऊन तुम्हाला पाय डायग्राम ड्रॉ करायसाठी आहे. आता पाय डायग्राम म्हणजे काय, ती कशी ड्रॉ करायची असते? पाय डायग्राम एक बिग रेडियसचं सर्कल काढायचं. आता हे याची रेडियस तुम्हाला कधीच दिलेली नसते, ती तुम्हाला घ्यायची असते एक सेंटर, ठीक आहे, एक रेडियस काढायची आणि जे जे तुम्हाला एड्स दिलेले आहेत त्यांचे तुम्हाला या डायग्राम मध्ये त्यांचे ब्लॉक्स तयार करायचे आहे, त्यांच्या पाकळ्या काढायचे, वर्तुळ पाकळ्या ज्या आपण म्हणतो की नाही, कर्व्स ते काढायचे आहे. तर ते कशाने काढायचे तुम्हाला? त्याचे अँगल्स थीटा तुम्हाला गिव्हन माहितीवरून काढायचा असतो, जो टेबल दिला असतो त्याच्यावरून थीटा काढायचा आणि प्रोटेक्टर झिरोवर ठेवून तुम्हाला पहिला अँगल मोजायचा, मग परत वही फिरवून परत झिरोवर फिरून दुसरा अँगल, तिसरा अँगल, असे जेवढे अँगल्स दिलेले आहेत तेवढे तुम्हाला मोजायचे असतात आणि जी डायग्राम तयार होते तिला म्हणतात पाय डायग्राम. आता कशी काढायची ती? तर काढताना तर आपण त्याला सांगितलं की एक बिग रेडियसचं सर्कल काढायचं आणि त्याच्यानंतर बघा तुमच्या पेज नंबर 158 मध्ये तुम्हाला एक डायग्राम देऊन पाय डायग्रामचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 159 वर तुम्हाला रीडिंग ऑफ अ पाय डायग्राम म्हटलेलं आहे. तर ते रीडिंग ऑफ द पाय डायग्राम म्हणजे 159 आणि 160 हा भाग तुमच्या जवळ नाही आहे तुमच्या कोर्समध्ये. मग 161 मधलं फक्त टू ड्रॉ अ पाय डायग्राम लेस लर्न, इथून परत सुरुवात होते तुमच्या याला. तर त्याच्यामध्ये सेंट्रल अँगल कसा काढायचा ते दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा असतो, तो कसा फाइंड आउट करायचा हे मी आपण आता प्रॅक्टिस सेट 6.6 मधलं एक उदाहरण घेऊ आणि त्याच्यावरूनच ठरवू. द एज ग्रुप अँड द नंबर ऑफ पर्सन्स हु डोनेटेड ब्लड इन द ब्लड डोनेशन कॅम्प इज गिव्हन बिलो, ड्रॉ द पाय डायग्राम फ्रॉम इट. बघा चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे एज ग्रुप. एज ग्रुप म्हणजे कशात राहणार आहे? नॅचरली इयर्स मध्ये, ठीक आहे. नंतर नंबर ऑफ पर्सन्स, पहिलं आहे 20 to 25, दुसरं 25 to 30, तिसरा है 30 to 35 आणि चौथा है 35 to 40. ठीक है. आता बघा हे दोन तुम्हाला दिलेले आहे म्हणजे टॅब्युलर फॉर्म मध्ये हे दोन कॉलम्स तुम्हाला दिले असतात. नंबर ऑफ पर्सन्स पण दिलेलं आहे, एक मिनिट लिहून घेते मी. 80 60 35 25, ठीक आहे. आता तुम्हाला यांचा सेंट्रल अँगल फाइंड करायचा आणि सेंट्रल अँगल फाइंड करायची पद्धत, त्याचा फॉर्म्युला आहे. सेंट्रल अँगल फाइंड करायचा फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घ्याल, नंबर ऑफ स्क्वेअर्स इन द कंपोनंट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स. टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स मल्टीप्लाइड बाय 360 डिग्री.
हाँ है थीटा फाइंड आउट करायचा फॉर्मुला। थीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे काय सेंट्रल एंगल, इथे आपण लिहू शकतो सेंट्रल एंगल म्हणजे थीटा, मेजर ऑफ सेंट्रल एंगल। आता फॉर्मुल्यावरून तुम्हाला लक्षात आलं कसं काढायचं, पहिले बघते मी नंबर ऑफ स्क्वेअर्स इन द कंपोनंट। आता कंपोनंट, कंपोनंट म्हणजे पहिला कंपोनंट काय, इथे एज ग्रुप आहे 20 to 25, याच्यामध्ये किती आहे नंबर ऑफ स्कोअर्स 80। दुसरा कंपोनंट काय इथे 25 to 30, याच्यात किती आहे 60, याच्यात 30 to 35 मध्ये 35 आहे इथे। तर या नंबर टोटल नंबर ऑफ कंपोनंटची मग आपल्याला काय करावी लागेल बेरीज, इथे त्याची काय करावं लागेल ऍडिशन सबट्रॅक्ट करावं लागणार आहे जेव्हा आपल्याला ते काढायचं आहे। करा बेरीज, 200 येते, ठीक आहे। आणि आता सेंट्रल अँगल कसे काढायचे हे मी तुम्हाला या ब्लॉकमध्ये शिकवते। पहिला कंपोनंट आहे 20 to 25, त्याच्यामध्ये आहे नंबर ऑफ स्क्वेअर्स इन द कंपोनंट म्हणजे काय झालं तो 80 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ 200 आणि मल्टीप्लाइड बाय 360। एक झिरो याच्याशी कॅन्सल झाला, एक झिरो याच्याशी कॅन्सल झाला, बे एक बे बे चो काट 36 मल्टीप्लाइड बाय 4 सहा चोक 24 चाराचे आले 2 चार तिक 12 13 14 किती डिग्री आला 144 डिग्री। इथेच काढायचं म्हणजे कॅल्क्युलेशन्स पण समजतात। दुसरं काय होईल मग 60 divided by 200 मल्टीप्लाइड बाय अगेन 360, एक झिरो इथे एक झिरो इथे बे तिरिक 6 साहीन तिरिक 18 चला 1 3 तिरिक 9 ने 10 108 डिग्री। तिसरा आहे 35 divided by 200 मल्टीप्लाइड बाय 360, 10 इथे कॅन्सल झालेलं आहे आणि आता 5 24 24 5 5 25 5 7 35 आणि इथे 4 9 36 9 7 360 63 डिग्री। नंतर 35 to 40 याच्यामध्ये आहे 25 divided by 200 मल्टीप्लाइड बाय 360, 10 कॅन्सल झाला, 5 24 5 5 25 आणि 4 9 36 5 9 45, ठीक आहे। आता या अँगलची जर तुम्ही सम कराल तर तुम्हाला लक्षात येईल या अँगलची सम किती येईल, टोटल 360, कारण आपल्याला माहित आहे मेजर ऑफ होल सर्कल इज 360 डिग्री। आता हे झाले अँगल्स, अँगल्स झाल्यानंतर आपल्याला हे अँगल्स कसे काढायचे हे तर मी तुम्हाला सांगितलं, एक बिग रेडियस असलेला सर्कल काढायचं, त्याचा झाला हा सेंटर आणि एक पॉइंट घेऊन त्याच्यावर काढायची ती रेडियस OA, ठीक आहे। आता प्रोटेक्टर ठेवायचं 0 वर, OA घ्यायची त्याची स्लिपिंग लाईन आणि किती अँगल मोजायचं पहिला 144 मोजून काढायचं। 144 म्हणजे ऑब्ट्यूज अँगल आहे, इथे कुठेतरी येईल आणि इथे मी देते दुसरा पॉइंट बी आणि मी OB जोडते। हा मी कशा कोणत्या कंपोनंटसाठी काढलेला आहे 20 to 25, मग मी इथे लिहिते 20 to 25 कंपोनंटचं नाव लिहायचं, इथे अँगल लिहायची गरज नाही, अँगल तिथेच असतो, ठीक आहे। आता इतकं तर सगळ्यांना काढता येईल, मग नंतर मी ब्लॅकबोर्ड फिरवू शकत नाही पण तुम्ही कॉपी फिरवू शकता, आणा ओ आपल्या समोर आणि आता तुमचा आडवा रे कमता राहणार आहे OB, किती राहील OB, म्हणजे असं प्रोटेक्टर ठेवायचं आहे आणि इथून मोजणं सुरू करा। किती आहे दुसरा 108, हा येईल 108 चा, इथे मी देते C, कोणत्यासाठी येतो 25 to 30 डिग्री, ठीक आहे। नंतर परत वही फिरवायची, ओ घ्यायचा प्रोटेक्टर ओवर ठेवायचा आणि OC हा घ्यायचा आडवा रे, OC वर ठेवल्यानंतर किती आहे तिसरा अँगल 63 हा झाला D, हा कोणासाठी आहे 30 to 35 आणि चौथा मोजून ऑटोमॅटिकली तो 45 डिग्रीचा येतो जर तुमचे पूर्ण अँगल्स बरोबर असले
ही झाली तुमची पाय डायग्राम। अशा पद्धतीने काढायची आहे पाय डायग्राम। पाय डायग्राम काढताना तुम्हाला सेंट्रल अँगल काढायची प्रॅक्टिस करायची आहे। 163 पेजवर एक ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला सेंट्रल अँगल काढायचा, चार्ट तयार करायचा, कंप्लीट करायचा आहे, बॉक्समध्ये दिलेला आहे तो कंप्लीट करायचा आधी, ठीक आहे। अजून मी एक उदाहरण सांगते, मग बाकी तुम्ही करा, ठीक आहे। याच्यातले तुम्हाला तिसरं आणि चौथंच करायचं आहे, कारण पाचवं सहावं हे दोन्ही रिडिंगवर आहे आणि ते रिडिंग तुमच्याकडे तुमच्या याच्यात नाही आहे, आणि नंतर मग इथले करायचे। सांगते मी कोणते करायचे, तर अजून ज्यांना सेंट्रल अँगलमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मी अजून एक सेकंड प्रॉब्लेम करून घेते आणि मग आपण थांबू। सेकंड प्रॉब्लेम आहे, द मार्क ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट्स इन द डिफरंट सब्जेक्ट्स आर शोन, ड्रॉ द पाय डायग्राम शोइंग द इन्फॉर्मेशन। पहिलं दिलेलं आहे कॉलम मध्ये सब्जेक्ट, दुसरं आहे त्या सब्जेक्ट मध्ये मिळालेले मार्क्स, आणि तिसरं आपल्याला काढायचं आहे सेंट्रल अँगल म्हणजे थीटा, ठीक आहे। दोन त्यांनी दिलं असतो, एक आपल्याला सेंट्रल अँगलचा कॉलम जरा थोडा मोठा करायचा का, पण याच्यातच कॅल्क्युलेशन करतो बाहेर करण्यापेक्षा, ठीक आहे। बघा आता पहिला सब्जेक्ट दिलाय इंग्लिश, दुसरा सब्जेक्ट आहे मराठी, तिसरा सब्जेक्ट आहे सायन्स, चौथा सब्जेक्ट आहे मॅथ्स, नंतर आहे सोशल सायन्स, नंतर आहे हिंदी, नंतर इथे येईल टोटल, इथे याची टोटल, इथे हे, ठीक आहे। आता बघा मार्क्स मिळालेले दिले त्यांनी 50, 70, 80, 90, 60, 50 करा बेरीज यांची 0, 400 बेरीज, ठीक आहे। आता मी एक एक अँगल फाइंड आउट करते, ओके। कसं करायचं अँगल फाइंड आउट, पहिला इंग्लिश 50, टोटल किती आहे कोणापैकी 400 पैकी, मल्टीप्लाइड बाय इथे 60, 10 इथे, 10 इथे, 4, 9, 36, 9, 5, 45 झाला पहिला अँगल। दुसरा आहे 70 degrees डिवायडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 360, 10 कटला 10, 7, 9, 63। नंतर 80 डिवायडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 360, परत 10, 4, 9, 36, 9, 8, 72। परत 90 डिवायडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 360, अगेन 0, 0 गेले, 9, 9, 81। नंतर 60 डिवायडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 360, 9, 54। नंतर 50 डिवायडेड बाय 400 मल्टीप्लाइड बाय 360, 45। पूर्णची बेरीज करा, 360 यायला पाहिजे। जर ती बेरीज 360 नसेल येत तर तुमचे अँगल्स चुकले हे लक्षात घ्यायचं। आता एकदा अँगल्स मिळाले तर मग काय करायचं, एक बिग रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं। रेडियस तुम्हाला ठरवायची असते, याच्यात सेंटर ओ, ओ ए त्याची, आता ओ वर प्रोटेक्टर ठेवा, ओ ए त्याची रेडियस घ्या, प्रोटेक्टरची स्लिपिंग लाईन। पहिला अँगल 45 degrees काढायचा आहे,
इथे येईल 45, मी तिथे बी. कशासाठी घेतलेलं आहे हा सब्जेक्टचं नाव डिनोट करायचं? इंग्लिश. दुसरं आता ओ आणि ओ बी घ्यायची स्लिपिंग लाईन, म्हणजे असं प्रोटेक्टर ठेवायचं. प्रोटेक्टर कसं ठेवायचं हे लक्षात ठेवा. ओ सेंटर आणि ओ बी ही स्लिपिंग लाईन घ्यायची. किती आहे? 63. मोजून काढायच्या 63. हा कोणासाठी आहे? मराठी. तिथे त्याचा सब्जेक्ट लिहून घ्यायचा मराठी आणि एक पॉईंट घेतला. परत ओवर प्रोटेक्टर ठेवा, वही फिरवायची आपल्याकडे. हा ओवर प्रोटेक्टर ठेवायचं. ओ सी घ्यायची त्याची प्रोटेक्टरची स्लिपिंग लाईन. किती आहे? 72. कोणता सब्जेक्ट आहे? सायन्स. परत ओ सेंटर, परत ओ सेंटर आणि ओ डी त्याची रेडियस 81. कोणासाठी 81? मॅथ्स. नंतर 54 60 डिग्रीसाठी आणि नंतर आहे 45 ई एफ. हा आहे 54 म्हणजे सोशल सायन्स. राहिलेला नक्कीच 45 डिग्रीचा येईल तो आहे हिंदी. ही झाली तुमची पाय डायग्राम. ठीक आहे, आता याच्यातल्या उरलेल्या डायग्राम्स तुम्हाला काढायच्या आहे 6.6 मधल्या. ओके, आणि त्याच्यातलं तिसरं चौथं प्रॉब्लेम करायचं आहे. पाचवं सहावं नाही आहे. कोविडमुळे तुम्हाला मिसलेसिनियस प्रॉब्लेम सेट 6 चालू करायचं आहे आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये. पण दुसरं आणि चौथं रिडिंगवालं आहे तर ते नाही आहे तुम्हाला. मेन काढायच्या मेथडचा डिफरन्स ते करायचं नाही. मग त्याच्यातलं प्रॉब्लेम मिसलेसिनियस प्रॉब्लेम सेट 6 मधला दुसरं प्रॉब्लेम आहे. मेन काढायचं डायरेक्ट मेथडने ते करा. नंतर तिसरं पण मेन आहे डायरेक्ट मेथडनी ते करायचं. चौथं पण मेन आहे डायरेक्ट मेथडनी ते काढा. नंतर पाचव्या प्रॉब्लेममध्ये मेन आहे, मेनचेच भरपूर प्रॉब्लेम आहे पहिले पाच. नंतर सहावं मीडियनचं आहे, सातवं मीडियनचं आहे, आठवं मोडचं प्रॉब्लेम आहे, नववं हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे, दहावं तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे आणि 11वं तुम्हाला हिस्टोग्राम विथ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जे मी पहिल्यांदा एक्सप्लेनेशन दिलं ते करायचं आहे. 12व्यामध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं आहे. 13व्यामध्ये पण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फक्त 13 पर्यंत प्रॉब्लेम करायचा आहे. 14वं करायचं नाही कारण ते रिडिंग ऑफ पाय डायग्राम आहे जे तुम्हाला सिलेबसला नाही आहे. मग या 15व्याच्यामध्ये 15वं पाय डायग्राम काढायची आहे. 16वं पण रिडिंगवालं आहे तर नाही आहे. आणि 17व्यामध्ये एक मिनिट, 17व्यामध्ये मेडिकल चेकअप वाला प्रॉब्लेम आहे तर 17वं करायचं आहे. आणि 18वं पण पाय डायग्रामचं आहे. 17, 18 पाय डायग्राम. आता 17वं तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेलं नाही आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे कशात? लँग्वेजमध्ये, वर्डेड प्रॉब्लेममध्ये दिलं आहे. त्याला टॅब्युलरमध्ये आपण करून घ्यायचं. कसं करायचं बघा मी सांगते. मेडिकल चेकअप ऑफ 180 वुमेन्स वॉज कंडक्टेड इन द हेल्थ सेंटर इन अ विलेज. 50 ऑफ देम वेअर शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. 10 सफर फ्रॉम कॅरेक्ट अँड 25 हॅड रेस्पिरेटरी डिसऑर्डर. द रिमेनिंग वुमर्स आर हेल्दी. शो द इन्फॉर्मेशन बाय द टाइम. तर तुम्हाला पहिले याचा चार्ट तयार करायचा आहे. डायग्राम तर तुम्हाला म्हणजे काढता येईल आणि टेबल पण सॉरी अँगल्स पण काढता येईल. पण हे जे दिलेलं आहे हे वर्डेडमध्ये दिलं आहे. आतापर्यंतचे पाय डायग्राम्स कशामध्ये दिले होते तुम्हाला? टेब्युलर फॉर्ममध्ये. पण याचा टेबल आपल्याला तयार करता येतो. कसा करायचा? मेडिकल चेकअप कॅम्प आहे, मेडिकल चेकअप. ओके, दुसरं आहे नंबर ऑफ वुमेन आणि तिसरा आपण काढू याचा फेटा. ठीक आहे, पहिला आहे शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनची कमतरता किती वुमेनमध्ये आहे? 50 वुमेनमध्ये. नंतर दुसरं आहे कॅटरॅक्ट म्हणजे मोतियाबिंदू. तिसरं आहे रेस्पिरेटरी डिसऑर्डर, श्वसनक्रियेमध्ये प्रॉब्लेम. आणि चौथ्यामध्ये दिलेले हेल्दी.
ज्यांना कुठलाही अशा प्रकारचा आजार नाही आहे, अशा वुमन्स. तर याच्यामध्ये याच्यात 10 दिलेलं आहे, याच्यात 25 दिलेलं आहे. हेल्दी आपल्याला दिलेलं नाही, टोटल 180 दिलेलं आहे. 180 मायनस हेल्दी किती होतील, कारण टोटल त्यांनी दिलेलं आहे 180. तर याच्यामधून 180 मधून 60 आणि 25, 85 मायनस करा, हे झालं हेल्दी 95 वुमेन झाल्या हेल्दी. मग कसे करायचे अँगल? पहिला होईल 50 डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 360. आता काढायचे तुम्हाला हा 50 डिवायडेड बाय 180, सॉरी 10 डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 360, नंतर 20 डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 360, नंतर 95 डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाइड बाय 360. हे झाले तुमचे अँगल्स आणि मग काढायची डायग्राम. संपलं. आता आपला स्टॅटिस्टिक्स पण संपलेला आहे आणि स्टॅटिस्टिक्सनी आपला हे 18वा पण प्रॉब्लेम करायचा आहे. टॅब्युलरमध्ये दिलाय तुम्हाला अँगल्स काढायचे आहेत, त्यांना फक्त सोडायचा कोणता आहे 16वा प्रॉब्लेम्स. तर हे सर्व प्रॉब्लेम्स करायला तुम्हाला 2 दिवस लागतील. त्याच्यानंतर आपण पेपर 2 ला सुरुवात करू.